तर बघा आज होता शनिवार, त्यामुळे बघा मी आज दुपारपासून घरीच आहे. आणि बघा आता जेवण वगैरे मस्त पैकी केलं आणि आता आम्ही निघालोय तळ्यात, जिथं की आपलं शूटिंग झालं होतं. बघा तो व्हिडिओ येणार आहे उद्या. आणि आता आम्ही चाललोय कडवणच्या आणायला, कारण मम्मीला आणि पप्पांना कडवणच्या आले आवडतात. बघा त्याची भाजी का कालवर का काय काय माहीत कसं करतात, पण मला नाही अजिबात आवडत, तिला कचकच लागतं. तर माझ्यासोबत आहे माझी बेस्ट फ्रेंड वर्षा आणि तिची मम्मी. तर हा तिची मम्मी आणि मम्मी मी आणि ह्या दोघी. तर चला तुम्हाला दाखवते. आणि पाऊसामुळे ना इतकं गवत झालेलं आहे, भीती वाटतं बघा जायची. तुम्ही बघू शकता इकडे माग किती किती गवत झालेलं रस्ता बघा असला लयावडे गाड्यांचं लयावडे. तर चला तुम्हाला दाखवते मी कडवणच्या. आणि कुणी बघितलं नसेल तर तुम्ही नक्कीच माझा ब्लॉग कंटिन्यू करा. आणि चला जाऊ आता खाली. ही बोरं नाही तर रस्त्यात भेटलं या तर स्वीटी म्हणते हे खायचं असतं. काय खायचं असतं, हे खायचं का? हा म्हणते धरा मला नको बर का, पण या काय पिकलं या. थांब मी खाते. नको आहे हिरवय आणि ही पिकलेलं आहे बघा, असं भेटलं हे रस्त्यात तिथं आम्हाला. तर काय काय माहिती गोड लागत काय त्याच्यात. नको आम्हाला मळमळ होईल. नको नको खावता अशा काय पण ती काय नाव काय त्याच. हा नाव येत नाही बघा. ही झाड इथं कशाचं आहे काय माहिती काय आहे ती. काय पण खात बसत, काय पण दिसलं की खातेत बघा रस्त्याला. पण आहे वर्ष होत पण आहे धरा 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 लय भारी. हा शेळ्या खातात ती. तुम्ही शेळ्यात काय? आम्ही फिरत फिरत आहे ना आता तळ्याच्या साईडला आलोय बघा. आणि इथं आम्हाला लिंबाचं झाड भेटलेलं आहे. माणसाने लिंबाचं झाड काही कुठं पण असतंय, पण विशेष म्हणजे ना लिंबाच्या झाडात आहे ना हे बघा वडाचं झाड आलेलं एकदम जवळ आहे ना. yes. ही बघा ही खाली बुडका आणि ही वडाचं झाड याच्यातूनच आलंय आणि वरती लिंब पूर्ण असा. तर हा चमत्कार कस काय झाला असेल बरं ताई. ते परपोशी झाड आहे. कडवणच्या हुडकून हुडकून आहे ना लय वैतागा आला बघा. लय सगळ्या रानात हिंडलो आणि एवढीच्याच कडवणच्या सापडल्यात बैठलं का. तर आता आम्हाला कडवणच्या घ्यायला जायचं होतं खरं मेन म्हणजे इकडच्या साईडला ह्या माळावरती, पण आम्ही गेलतो इकडं कारण त्या मावशींची गाठ पण घ्यायची होती आणि तिथं व्हिडिओ घ्यायचा. ते माझ्या मैत्रिणीचा फोन आला त्याच्यामुळे मी बोलत बसली. व्हिडिओ घ्यायला काय झालं नाही, तसंच बोलत बोलत आम्ही आलो इथं. आता बसलो एका जागेवरती निवांत, म्हणलं तुम्हाला सांगावं ह्या कडवणच्या भेटलेत आणि अशा कडवणच्या असतात आणि याचं याला आता तुम्हाला दाखवते. तिकडं गेल्यावरती असं म्हणते की तिकडं लय कडवणचे असं ह्यांचं म्हणणं या. तर आता तिकडं जायचं गेल्या. तर चला बघा आता असल्या दगडा दोंड्यात न राहणं माळात ना आम्ही आलो इथं एका जागेवरती आणि इथं या भेटलेत बघा आपल्याला ताई ज्या शेळ्या चारतात आपल्या शेजारच्या ताई येत. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे ना विशेष या सगळ्या शेळ्या दिसतात ना ताई सगळ्या शेळ्या दाखव एकदा. ही बघा सगळ्या शेळ्या जवळजवळ किती शेळ्या ताय सगळ्या 50 च्या मोर म्हणजे 50 शेळ्या. आणि ह्या सगळ्या शेळ्यात ना फक्त एकाशी होते ना इतक्या शेळ्या झाल्या. तर त्यांनी इतक्या शेळ्या संभळल्यात बघा एका शेळ्याच्या येत आहे. तर शेळ्या पण ती नाही तिकडे तिकडे तुकती तू पण आली ह्याची शिंगू कुठे आहे वा तो कती 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 बघा. ही शिळी ना एकदम लहान पिल्लू होत ना त्यावेळेस या ताईंनी आणलेलं. आणि ह्या पिल्ला ह्या शिळीच्या ही सगळ्या म्हणजे लिकी नादी परतंडी काय काय म्हणतात ना आपले जेवढं म्हणतात ना तेवढं धरून चला तुम्ही. सगळी आहेत ह्या शिळीची एवढ्या सगळ्या शेळ्या केल्यात बघा ह्यांनी एका शिळीवरती इतक्या शेळ्या. आणि विकल्या पण तेवढेच असतात म्हणजे बोकडेच विकले पाटी पण शेळ्या पण ना. तर बघा एका शिळीवरती इतक्या शेळ्या आहे शेळ्या घ्यायच्या काय आपल्याला घ्यायच्या का. बघती अग कसले बारी बारी शेळ्या आहेत कसले टम झाले टमकी वणी. ही म्हातारी झाली आता एकदम म्हातारी झाली हिला विकू नाही का तर तिला भांडण लागले. तिच्यावर नाही सगळी पिलं झाले ते कसल्या शेळ्या. पण या ताईला किती मेहनत घ्यावी लागते याच्यासाठी माहितीये का. सकाळचं उठायचं यांचं झालं ठीक करायचं यांना खायला टाकायचं नंतर ना घरचं काम करायचं नंतर नाही वय खाल नाही वय पण चाडून येते ग गळू ज्वारी काय ठेवतात ना खायला मका वय तुक त्या मावशी कुठे गेला तुक तुक तिकडे करायचं अगदी. पण मला ही बघा शेळ्या सांगायचं होतं तुम्हाला एका शिळी पास
या सगळ्या शेळ्याच आलेल्या आहेत आणि यांना किती कष्ट पडते माहिती, रोज दिवसभर एकट्या सगळ्या इतक्या शेळ्या राहते जर का 50 शेळ्यांच्या पुढे येतं आणि यांची पिल्ल घरी आहेत का समधी इथंच आहेत ना संघच इतरी आता आपल्या शेजारीच राहते बघा मला असं बघितलं ना मग वाटतं आपल्याला पण घ्यावा शेळ्या राखावं पण राखायला आल्यावर सगळं आंधळ घरी नाही दड कुठं नाही बिना आणा पाण्याचं याच्या मागे हिंडावं लागतं आणि सराट्याची भाजी आहे ना म्हणतात माणसं पण खातात त्याचं शेंड शेंड तोडून कमरेसाठी ही कंबर दुखून आहे ना म्हणून आहे ना चांगलं असतं म्हणून ते शेंड काढून आहे ना भाजी करून खातात तर नको आता मला नको मी नाही कधी खाल्ली काय म्हणतात मी आता किलती मी चांगलं शेंड येत तर चला असू ह्या सारख्या शेळ्या इकडं मस्त अशा चरू द्या आणि ह्या शेळीच्या नाती कोण कोण लेखी नाती परतुंडी काय काय म्हणतात खबर तू आण नाही काय काय असतंय जाऊ द्या असू द्या याच्या माग कष्ट पण तेवढंच लागतं मेहनत तेवढीच घ्यावी लागते बिना आणा पाण्याचं ह्यांची पोटं भरावं लागतं ती काय फुकट होत नाही तर एकाच्या दोन दोनाच्या तीन अशा इतक्या तर असू द्या आम्ही हुडकतो आता कडवंच्या आता पाणी सागर आले त्याच्यामुळे वर्षा आणि स्वीटी चाललेत आता घरी आणि मी आणि मावशी म्हणजे हा तुम्ही चहा पाणी हे करा तर आणि आम्ही पण येतो लगेच हा हा इकडे या शेळ्या सगळ्या चरतात बघा मस्त अशी रील्स पण बनवली आता त्या ताई गेले तिकडे मी एकटीच येते ए चला 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 तिकडे चला 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 सगळ्या गेले शेळ्या तिकडे मावशी तिकडे सगळ्या म्हशी पण आल्या तिकडे सगळीच येतं ए नीट जावा पुढे बघू ना घरी गेल्यावरती फोन करा सागर इकडे येऊन बसलाय आणि ही मी आणलंय बघा घरी ओके आणलंय पप्पांना विचारायचं हे काय आप आहे तर म्हणलं आप सांगते काय येते थांब 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 हा आपणच्या औषध गोळ्या ना दवाखान्यात नेलत ना पायासाठी हे बघा ताय गेले तिकडं अयो चहा चालू आहे आप्पा लय कोपऱ्यात बसलात तुम्ही का जागाच देणं काय कस काय आलात तुम्ही पण तिथे साडे आणा जायचंय मला कुठ पोपळसला माझा ड्रेस बी शिवलेला होती आणायचा येताना तुमचा ड्रेस आणा पण साड्या मला दाखवून जावा येताना पिऊन बसलाय तू बर हे दरा ही काय मला सांगा काय पण चिपट निपट मी ध्यानात आणायला बघती नावच ध्यानात येणार उशीर झालं त्याच निपट म्हणत चिपट निपट चांगलं असत तिथं जा आम्हाला सापडलं झाड तेव्हा म्हणलं काय नक्की घरीच घेऊन जावा म्हणलं आहे का तिथं गोदण्याचं झाड आहे कसलं गोदन बाकरासारखं गोदन असत लाल काय सारखं बॅटरी सारखं काय माहिती गोदन म्हणतात त्याला इथं हाय झाड आहे खाली नाही बघितलं आम्हाला ही एवढंच भेटलं पुढच्या तिथंच ही भेटलं या हा का ताय काय माहिती त्याला चिपट निपट म्हणतात तू मागाशी खात होते ना हा चिपट निपट ना आता आलं का देणार तिने खाल्लं मागाशी कडवांच्या एवढ्या सापडल्या थोड्याच तुम्ही आलात म्हणून तसंच आलो आम्ही घरी जाऊन यायचं हा म्हणलं दादांना देता येतात म्हणून आणायला गेलती दादांना आवडतात ना चहा जा चहा पाणी झालं ना तायला त्याच्यामुळे पुढं लावलं होतं म्हणलं ताय त्यावर चहा पाणी करण तर इकडं तुमचं दाजी बसलेत बघा मग काय चाललंय तुमचं
चहा पिऊन काय झालं आला का लागला मग कस काय आता दोन महिने ते पण दोन आठवडे पण नाही पायासाठी पायाचं बरं झालं की बापा कोणाचं आलं पण ते डॉक्टरने सांगितलं की त्याला म्हणलं चेप बंद कर बाबा म्हणा नाही मग आता कस काय काय मला तेच जरा वाटतंय सगळी झोपल्यावर आजचं खावा सगळ्यांनी देखत खाल्ल्यावर काय नको म्हणतात काय मग मला सांगितलं मला मी सांगते की ध्यान ठेवायला रसा 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 खाल्ला काय मटण मटण खाल्लं काय तिथं चालू की हॉटेल मधन होय रसा रसाच होय मला खायचंय हॉटेलातलं कधी खाल्लंच नाही बरं आता चला बाहेर हा ऐ तुम्ही चाललात वय का चाललात चहा प्याकी ताई का व चलून चलून वयता गाला पायन पाय दुखायला लागलं करवंच्या सापडल्या सगळ्या गुरांनी करून टाकल्यात काय झालं हो किती जांभळी तर हे बघा जांभळं आले तर आणि इतकी मोठी मोठी इतकी भारी भारी आलेत ना इतकी गोड गोड आहेत ना लय मस्त जांभळं आल्या तर कुणाला खायची असली तर नक्कीच या नाहीतर मला सांगा मी पोच करते घरी आणून हा हे बघा किती मोठी जांभळं खाल्ली मी पहिलं कुणाला खायची ती ही अशी जांभळीला ना पहिली जांभळी येऊन गेली ही नंतर ना आलेत कस काय काय माहिती आव हा चला 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 आपण 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 काय म्हणतो सागर सागरला बघ हातातून बसा नाही मग काय बाकी त्यांना की जांभळ बाबा जांभळ नको तू खा जांभळ सरते सरते ना